त्याचं कर्ज फेडायला आता फक्त 1 लाख रुपये बाकी आहेत. ते तर तो तेजस त्या रणजितकडनं कसेही उकळून काढेल. लवकरात लवकर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायला हवा. हा विनोद कधी येणार आहे माहिती काढून? काढली आहे, सगळी माहिती काढलेली आहे. इत्थंभूत माहिती तुम्हाला देतो, सगळा बायोडेटा. गुड. नाव रणजित जहागीरदार, उद्योजिका रजनी जहागीरदार यांचा एकुलता एक मुलगा, ज्याचं मानसी सणस हिच्याशी लग्न ठरलेलं होत. अहो, हे ते पत्रिका वाचूनच कळतंय की नाही? थांबते जरा, पूर्ण ऐकशील? केस मागे घे तर पूर्ण ऐकू येईल. तर झालं असं कि तेजसला हा रणजित दिसला. त्याला कळलं कि रणजित खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे खूप पैसा आहे आणि त्याला मानसी आवडते. एक 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 मिनिट, तेजसने रणजितला बघितलं, मग तेजसला मानसी का आवडली? नाही नाही, एक मिनिट अग, तेजसने रणजितला बघितलं, रणजितला मानसी आवडली आणि रणजितकडे खूप पैसा आहे म्हटल्यावर तेजसने मानसी आणि रणजित यांचं लग्न जुळवून देण्याचा विडा उचलला, म्हणून तो सारखा पारगावला जात होता. बरोबर. थांब जा. तर नंतर झालं असं की या तेजसची आपल्या आणि ह्या मानसीची ओळख झाली. तेजसने संपतराव सणस यांच्याशी ओळख वाढवली. मानसी आणि तेजसची ओळख झाली ना, मग तेजसची संपतरावांची का ओळख वाढवली? गप गप जरा, सांगतोय ना. अगं, संपतराव सणस हे मानसीचे तीर्थरूप, म्हणून तर त्याने ओळख वाढवली ना त्यांच्या सोबत. अच्छा. आणि दीदी तुम्हाला सांगतो कि तेजसने या मानसीच आणि रणजितच लग्न जुळवून देण्यासाठी जहागीरदारांकडून तेजसने 2 लाख रुपये उकळले आणि तुमचं कर्ज फेडलं. मग त्याने परत पैसे का चोरले? अगं, लग्न मोडलं ना, लग्न मोडल्यावर जहागीरदारांना पैसे परत करावे लागले असणार, म्हणून तर ते चोरले आणि दिले. पण दीदी, मी तुम्हाला सांगतो की या तेजसने रणजित आणि मानसीचं पुन्हा लग्न जुळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी माणूस ओळखतो, ते माझा अभ्यास हे सांगतोय की ज्या प्रकारे रणजितशी बोलताना तेजसने कानावर फोन पकडला होता ना, त्यावरून मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की तेजसने रणजितला त्यांचं लग्न जुळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, म्हणून तर तेजसवर तो रणजित एवढा मेहरबान झाला, हे मशीन विकत घेतलं आणि आपल्या चड्ड्यावर मारलं. इंटरेस्टिंग. वधू सूचक मंडळच उडून बसलाय तेजस प्रभू. रणजितला स्वप्न दाखवतोय प्रभूंचा दिमटा. एनिवे, मी पण बघते तेजस रणजित आणि मानसीचं लग्न कसं लावतो. इथे कशाला आणलं? तुम्हाला माहितीये का हे प्रभू निवास आहे? हो, माहितीये ना, प्रभू निवास आहे. हे इथेच राहायचंय तुम्हाला. हो, इथे कशाला? मोठं घर आहे हे काय, आणि ना इथे खोली भाड्याने देतात, हल्लीच रिकामी झाली असं कळलंय, म्हणून राल ना इथे, आवडेल ना? म्हणजे अहो, ते तहान लाडू भूक लाडू मी बनवायचे कॅफे मध्ये. ते इथे राहतात ना सुनंदा मावशी, त्यांनी शिकवलंय मला. आणि गायत्री मॅडम, ज्यांच्यासाठी काल मी केक बनवला होता, त्या पण इथेच राहतात. त्यांना नाही आवडणार मी इथे राहिलेलं. आपण तुम्ही भाड्याने राहणार ना, पैसे देणार आपण, मग प्रॉब्लेम काय? या या, चला. तुम्ही विचारलंय का त्यांना, तुमची ओळख आहे का त्यांच्याशी? मानसी. अगं, तू इथे कशी? या मानसी, हे त्यांची आई. आई आई,
आई हे बहीण, मानसी आई बहीण, आई आई बहीण मानसी हे इथे आले तर राहायला आता भाड्याने देतात ना इथे खोली, मग आता त्या राहतील. अरे इथं कसं राहणार? सॉरी सॉरी सुनंदा मावशी, मी यांना तेच म्हणत होते, इथे जे माणसं राहतात त्यांना विचारायला हवं ना, का तुम्ही सगळंच परस्पर ठरवून टाकता राष्ट्रहित. अगं हे त्याचंही घर आहे, मुलगा आहे माझा. इथे चांगुल पण आहे, सगळ्यांनाच हे ना आपल्या मुलासारखे वाटतात. अहो माझा पोटचा मुलगा आहे तो. ये सरप्राईज सरप्राईज, कसं बसवलं? मुलगा आई, निवास आमचा आई, आई आहे सरप्राईज होत. तुमचं घर आहे म्हणजे स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू पणजोबा माझे. आणि भास्कर प्रभू आजोबा. आणि तात्या साहेब? ते माझे वडील. ही माझी सरप्राईज फोडणारी आई. आणि गायत्री मॅम? काही तशी हे म्हणजे वहिनी आहेत माझ्या, माझ्या मोठ्या भावाची बायको. आणि तुम्ही? मी तेजस, सुनंदा, प्रभाकर, भास्कर, दिनकर प्रभू. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी कधी विचारलंही नाही. कॅफे मध्ये जेव्हा मी तहान लाडू भूक लाडू बनवत होते तेव्हा तुम्हाला माहित होतं ना ती सुनंदा मावशींची रेसिपी आहे, तेव्हा का नाही सांगितलं तुम्ही मला? अहो मिस लकीजा, तेव्हा जर मी सांगितलं असतं की ही रेसिपी माझ्या आईची आहे तर पुन्हा बनवले असते का लाडू? नाही ना. मग पत्रिका दिली तेव्हा का नाही सांगितलं? अहो तुम्ही मला पत्रिका दिली आणि घरी येऊन पाहतो तर घरी एक पत्रिका. ते लग्नाच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं नंतर सगळंच. म्हणजे मला सारखे भास होतात तसा भास नव्हता आज सकाळी लिलावात झालेला. तुम्ही खरंच होता तिथे? मला भास होता कसले हो? ते सोडा, तुम्ही तुम्ही इथे होतात की नाही सकाळी? हो. मग समोर का नाही आला? मिस्तकीच्या प्रिंटिंग मशीन चालला होता ना, बघवलं नसतं मला म्हणून एवढे प्रश्न विचारता हो तुम्ही. हे आता दमला असाल ना, तेवढा प्रवास झालाय, खूप चाललाय, मलाही पळवलेत मागे. आई मानसीची आई, तेजसची आई, निधी, मानसी, चल या 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 लवकर या, चला 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 या या. नेहमी या घरात आल्यावर खूप आपलंस वाटत. तात्या साहेब सुनंदा मावशींशी जवळचं नातं असल्यासारखं वाटतं. नकळत का होईना माझ्या या घराशी नातं जोडलं जात आहे. नियती पण फिरून फिरून इथेच काढणं असावी मला. या